सिडकोची प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना दमदाटी, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील प्रकल्पबाधित 10 गावातील सिडको लिमिटेड आस्थापनातील अंदाजे 50 सुरक्षारक्षक कर्मचारी सिडकोच्या हुकुमशाहीला बळी पडत आहेत. त्या आशयाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की सिडको आस्थापनातील प्रकल्पग्रस्त सुरक्षारक्षक कुणा एका अधिकाऱ्याच्या फैलावर आहेत. जर बारकाईने आवाज ऐकला तर विस्थापित होण्यासाठी घरे मोडण्याची सक्ती केली जात आहे. जर या कर्मचाऱ्यांनी घरे मोडली नाहीत तर 7 दिवसात नोकरीवरून कमी करण्याचा इशाराच संबंधित अधिकाऱ्यामार्फत देण्यात आलाय. काम करण्याचा काही अधिकार नाही. अगदी स्पष्ट सांगतो, तुम्हाला सिडकोत काम करायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही घर तोडून शिफ्ट व्हायला पाहिजे. बाकी लोक झाले, 1000 लोकांनी जे भरलेलं फॉर्म, त्यांनी घर तोडायला संमती दिली नाही. 3,500 फॅमिली आहेत, त्यातले 1000 लोक जर फॅमिलीज तयार होतात तर आपले हेच का तुम्हीच का तयार होत नाही? सिडकोत आम्ही सिडकोत तर्फे परमनंट नाही साहेब. आमची जमीन तर गेली, घर पण गेली, आम्हाला तुम्ही परमनंट करा साहेब. असे जे शब्द वापरता वापरता तुम्ही आम्हाला काढून घ्या. तुम्हाला सिडको जर काम करायचं असल्यास तुम्ही 1 आठवड्याच्या ते संमती पत्र लिहून द्या, घर खाली करा. नाहीतर आम्ही तुमचे बोर्डाचे असेल बोर्डाला लिहून की आमच्या सगळ्यांची यादी असेल यांना इकडे सिडकोकडे काय कामाला पाठवू नका. की सिडकोत काम करून सिडकोच्या विरोधी भूमिका घेणार तुमची भूमिका तुम्ही टाकून ठेवा, आम्ही आमच्या पद्धतीत बघू. आमची घर आहे, आमच्या वडिलांच्या नावावर आहे. आम्ही कसं काय वडिलांनी आमची वडिलांच्या जोर आमची पुण्य आहे आमचे. आम्ही तो वडील नाही मोरत, आम्ही कसं त्याला सांगणार बरजोपरीने मोडा. तुम्हाला सगळं जगाच्या पाठीत एवढं चांगलं पॅकेज कुठेच मिळेल नाही. आता पण विरोध आमचा नाही. सचिन हात नको साहेब. आता कोली कोकोची म्हातारी त्या दिवशी वारली विश्वास पाटील साहेब जवळ आहेत आपल्या. ते म्हाताऱ्याला तिथे ते करंजाला जाणून नाही दिले. ते इथं कोली कोपरला आणून जाणली. आता त्यांना राहायला घर नाही, ती लोक कशी बसणार? आणि सर आमचा विमानतळावर विरोध कधीच नाही आहे ना, आम्हाला बजेट हवा आहे. निश्चितच या व्हिडिओमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये सिडको विरोधात रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दिशा न्यूज ब्युरो रिपोर्ट.